माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ जो आहे तो आज होतो आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्या अंतर्गत नेत्यांना गावबंदी जी आहे ती करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या कारखाना कार्यस्थळावर येऊ नये अशी जी मागणी आहे किंवा अशी जी भूमिका आहे ती मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे. नेमकी त्यांच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहेत. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे आणि कशामुळे तुमचा अजित दादांना विरोध आहे? बातम्या चालू झाल्यात की आमचा अजित दादांना विरोध आहे. आमचे आता महाराष्ट्रामध्ये सहा जे राजकीय पक्ष आहेत, चार होते आता सहा झाले, सहाचे सहा राजकीय पक्ष आणि कोणताही नेता येऊ द्या. इथंच आम्ही 2017-18 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आले होते, त्यांनाही आम्ही अडवलं होतं, आरक्षणावर काय झालं विचारलं. 6 वर्षानंतर दुर्दैवाने परत आम्हाला अजित पवारांना अडवायची वेळ आली आहे. ही परिस्थिती राजकारण्याने आमच्यावर आणली आहे आणि आत्ता आमचा सध्या एकच नेता आहे. मनोज जरांगे पाटील जे सांगतील ती भूमिका घेऊन आम्ही पुढं जातो आहे. त्यामुळे आज अजित पवार असतील, उद्या दुसरा कोणताही नेता येऊ द्या, कुणालाही आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम घेऊ देणार नाही. आणि नेत्यांनीही थोडंसं भान ठेवावं, सामाजिक भान जपून जनतेच्या भावना चेतवल्या जातील अशी कोणतीही कृती करणं माझ्या मते नेत्यांची जबाबदारी जास्त आहे. तेव्हा अजित पवार, दत्ता मामा भरणे आपण इथं येऊ नये आणि मराठा समाजाच्या भावनांचा आदर राखावा अशी अजूनही विनंती आहे. पण यापूर्वी उपरी आपण आलात तर मात्र इथून पुढं भगवं वादळ तुम्ही ह्या कारखान्यावर बघाल आणि इथं पाय ठेवायला जागा नसेल एवढे मराठे जमतील. साधारण कशा पद्धतीनं तुमचं आंदोलन असणार आहे, समजा ते आलेच तर त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने त्याचा विरोध करणार आहात? आता मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे, तेव्हा हे पूर्ण शांततेच्या मार्गाने असणार आहे. आम्ही गांधीगिरी करून सगळेजण रस्त्यावरती आम्ही बसू आणि महिला भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, आम्ही सगळे रस्त्यावर बसलेले असू. मग या उपर जर दडपशाही करून तुम्हाला तुमचा VVIP घेऊन Z++ सुरक्षा घेऊन आमच्या अंगावर नजर गाड्या घालायच्या असतील तर मात्र आता ते मुभा आम्ही अजित पवारांवर ठेवतो आहे. अजित पवारांनी ठरवायचे की आता इथून पुढं आमच्या अंगावर गाड्या घालून जायचे का आमच्या भावनांचा आदर ठेवून इथून माघारे जायचे. आमचं आंदोलन पूर्ण शांततेच्या मार्गाने असणार आहे. या रस्त्यांवरती मराठा समाज शांततेने बसलेला असेल मग या उपर आता अजित पवारांनी ठरवावं त्यांनी काय करायचं. आपण पाहतोय की गेले अनेक दिवस हा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, वेगवेगळ्या सत्ता आल्यात, वेगवेगळे नेते आलेत. आता मागच्या काही महिन्यांपूर्वीच अजितदादा पुन्हा सत्तेत झालेत. आपण गेले अनेक वर्षांपासून अजित पवारांना पाठिंबा देत आहे, मतदान करत आहे. साधारण काय बारामतीतले मतदार म्हणून काय भावना आहे? काय झालं आहे मराठा समाज म्हणून आमच्या वाट्याला थोडी निराशाच येते आहे. कारण तुम्ही जर लीड बघितलं 1,65,000 जे अजित पवारांना लीड आहे त्यात मराठा समाजाचा वाटा नाही का? आम्ही हजारोंच्या संख्येने तुम्हाला मतदान दिलं ना, मग दादा आमचं नक्की चुकतं आहे कुठं? सगळ्या सत्ताधाऱ्यांना आमचं हेच म्हणणं आहे, सगळा मराठा समाज तुमच्या मागं उभा राहतो, मतदानाला तुम्ही आमचा वापर करता. आज आमची मागणी काय आहे? मनोज जरांगे पाटलांनी सांगल्याप्रमाणे आम्हाला तुम्ही OBC %50 आतून आरक्षण ही आमची मागणी आहे. आणि प्रत्येक राजकीय नेता भाषणातून मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतो की यांना आम्ही 50% वरून आणि सेपरेट कोट्यातून आरक्षण देऊ. म्हणजे आम्ही म्हणतोय काय, तुम्ही बोलताय काय, ह्याचं जर काही तारतम्य नसेल आणि तुम्हाला जर आता असं वाटत असेल ना की मराठा समाजांना बुलतापा देऊन आपण काहीतरी कव्हर करू, आता ती परिस्थिती राहिली नाही. सगळ्यांनी भोगलंय, मराठा समाज आता जागरूक झालाय, मतदानाची वेळ येईल तेव्हा मतदान आम्ही करूच. पण आत्ताच्या घडीला कोणत्याही राजकीय नेत्याच्या आमिषांना भूलतापांना आम्ही बळी पडणार नाही. जरांगे पाटीलांनी तिथनं आदेश द्यायचा आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तो फॉलो करायचा. आता एवढंच आम्ही सोपं ठेवलं आहे कारण बऱ्याच वर्षानंतर मराठा समाजालाही असा एक नेता मिळाला आहे. तो खमक्या आहे, तो बंद दारात चर्चा करत नाही, ज्याचा कुठला सहकारी कारखाना नाही, ज्याच्या मागे EDCBI लावू तुम्ही लावू शकत नाही, ज्याची परिस्थिती नाही, ज्याला कुठला स्वार्थ नाही. त्यामुळे आता असा जर नेता मिळाला आहे तर आम्ही सगळे त्याच्या मागे आहोत. आणि आता थोडे दिवस राजकारण करायला आयुष्य पडले, राजकारण्यांना आम्ही आता नंतर बघू. आत्ताच्या घडीला फक्त मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आणि आरक्षण ते पण OBC 50% आतूनच. एकूणच आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासनं मिळाली, प्रत्यक्षात आरक्षण काही मिळालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात केवळ आरक्षणासाठीची लढाई अधिक तीव्र करण्याचं मानस या आंदोलकांनी व्यक्त केलं आहे. नवीन पठाण, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.